आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कन्स्ट्रक्शन्स ऑफ अ ट्रायंगल्स त्रिकोण रचना हा नवीन चॅप्टर पाहणार आहोत. आता या चॅप्टरमध्ये आतापर्यंत तुम्ही जरा थोडस बघितलेलं आहे. काय बघितलेलं आहे तर त्रिकोणाच्या रचना करून त्रिकोण रचना तुम्ही बघितलेली आहे. मागल्या पाठीमागच्या इयत्तामध्ये त्रिकोण रचना करण्यासाठी काय काय केलं होतं बघा जरा आठवा बघू. आता आपल्याला माहितीये प्रत्येक ट्रायंगलचे जर मेजरमेंट असणारे सहा एलिमेंट असतात बघा, माप दिलेली सहा घटक असतात. हे सहा घटक कोणते? थ्री साइड्स अँड थ्री अँगल्स, तीन बाजू आणि तीन कोण. पाठीमागच्या इयत्तामध्ये आपण त्रिकोण काढलेला आहे की ज्याच्या तिन्ही बाजूंच्या लांबी दिलेली आहे. ट्रायंगल इफ थ्री साइड लेंथ ऑफ थ्री साइड्स आर गिवन, म्हणजे त्रिकोणाच्या तीन बाजूंच्या लांबी जर दिली असेल तर त्रिकोण काढणं, हा ही भाग बघितलेला आहे. दुसरा भाग बघितलेला आहे कुठला? इफ टू साइड्स लेंथ ऑफ टू साइड्स अँड द मेजर ऑफ वन अँगल इन्क्लुडेड इन दॅट टू साइड्स इज गिवन देन वी कॅन ड्रॉ अ ट्रायंगल. म्हणजे त्रिकोणाच्या दोन बाजूंची लांबी आणि त्या बाजूंनी समाविष्ट केलेल्या म्हणजे त्या दोन बाजूंच्या मधला कोण जर दिला असेल तर तो त्रिकोण काढणं, हाही भाग बघितलेला आहे बाबा. इफ मेजर्स ऑफ टू अँगल्स अँड लेंथ ऑफ वन साइड इन्क्लुडेड बाय देम इज गिवन देन वी कॅन कन्स्ट्रक्ट ट्रायंगल. जर त्रिकोणाचे दोन कोणांची माप आणि त्या दोन कोणांच्या मापांनी समाविष्ट म्हणजे त्या दोन कोणांनी समाविष्ट केलेली जर बाजूची लांबी दिली असेल तर तो त्रिकोण काढणं, हाही भाग बघितलाय. आणि कन्स्ट्रक्शन ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल, काटकोन त्रिकोणाची रचना जी आहे ती काटकोन त्रिकोणाच्या रचनेचा भाग जो आहे तो सुद्धा आपण या अगोदरच्या इयत्तामध्ये ह्या सगळ्या भागाचा आपण काय केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. नाव इन दिस नाईन स्टँडर्ड आता आपण या इयत्ता नववी मध्ये त्रिकोण रचनाच बघणार आहोत, पण त्या त्रिकोण रचनेमध्ये वेगळ्या पद्धतीने त्या त्रिकोण रचना करायच्या. ह्या पहिल्या चार प्रकारच्या रचना आहेत ते मागील इयत्तामध्ये होते, पण त्यासाठी एक बेसिक कन्स्ट्रक्शन आहे म्हणजे एक मूलभूत रचना आहे टू ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ गिव्हन लाईन सेगमेंट, म्हणजे दिलेल्या रेषाखंडाचा लंब दुभाजक काढणे, हा जो भाग आहे हा भाग आपण त्याचा आपण इथं मूलभूत रचनेचा वापर करणार आहे. बघा आता काय आहे, एक उदाहरण घेऊया. ड्रॉ अ सेगमेंट ऑफ लेंथ 7.5 सेंटीमीटर. ड्रॉ अ सेगमेंट ए बी ऑफ लेंथ 7.5 सेंटीमीटर अँड बायसेक्ट इट. 7.5 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड ए बी काढा. 7.5 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड ए बी काढा व तो दुभागा व त्याचे दोन समान भाग काढा. आता दोन समान भाग कसा करता येईल तर त्याचा आपल्याला अँगल बायसेक्टर परपेंडिक्युलर बायसेक्टर काढावा लागेल, लंब दुभाजक काढावा लागेल. हे उदाहरण तुम्ही लिहिलेलं असेल, इथं एक्झाम्पल लिहिलेलं असेल बाबा. मी आता जे बोललो ते एक्झाम्पल तुम्ही इथं लिहा, बरोबर आहे. आता इथं कन्स्ट्रक्शन करून दाखवतो तुम्ही, मग काय करूया, एक लाईन एल लिहूया. तुम्ही म्हणणार लाईन का घ्यायची, तर आपणाला बाळांनो सेगमेंट जो आहे तो ह्या लाईन एल वर घ्यायचा आहे. कोणती लाईन घेतली? लाईन एल घेतली. आता सेगमेंट घ्यायचा आहे, आता सेगमेंट जो आहे तो पट्टीने मोजून घ्यायचा नाही, तो कंपासच्या साह्याने मोजून घ्यायचा आहे. कंपासचं पण कंपास वापरताना बाळांनो काही गोष्टी प्रिकॉशन पाळाव्या लागतील तुम्हाला. काय प्रिकॉशन आहे? एक तर पेन्सिलला टोक असलं पाहिजे, अंकुचीदार टोक पाहिजे. दुसरा भाग, कंपास मध्ये पेन्सिल भरताना कंपास वहीवर असं प्लेन ठेवलं पाहिजे आणि वरून जे आहे ते वरून हा स्क्रू लूज करून तुम्ही पेन्सिल फक्त सोडली पाहिजे आणि याच अवस्थेमध्ये स्क्रू आवडला पाहिजे. हे कशासाठी? तर कंपासचं पोलारिटी
आणि पेन्सिलचं टोक हे एक समपातळीत राहणं गरजेचं आहे. अन्यथा काय होईल, एक टोकला खाली आणि एक टोक वर म्हणलं तर कुठलं तरी वर राहणार आणि कुठलं तरी खाली टेकलं जाणार, बरोबर आहे. आणि मग तुम्हाला नीट तुम्हाला कंस करता येणार नाही. म्हणून हे दोन्ही समपातळीत राहणं गरजेचं आहे. दुसरा भाग आहे, कंस करत असताना बरीचशी मुलं कंपास पकडतात. कंपास कसं पकडतात, तर कंपास असं पकडतात, असं 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 पकडतात, असं. हे रॉंग मेथड आहे. इथं तुम्हाला कंपास पकडण्यासाठी इथं एक भाग दिले, तिथंच फक्त पकडायचं इकडच्या कोणत्याही भागात. का, तर हे पेन्सिल उमटत नसेल तर आपण प्रेस करतो, प्रेस केलं की ह्या बोटावर आपला ताण पडतो, बोटावर ताण पडला की हे अंतर कमी जास्त होतं, म्हणजे रचना चुकते, बरोबर आहे. म्हणून कंपास इथंच पकडायचं. आता मला इथं पकडण्यासाठी नाही, मला इथं करावं लागेल, पण मी असं कंपास पकडणार नाही, मला आता हे असं पकडायचं. म्हणून मला ह्या हा जो आहे म्हणजे लोखंडी टोक जे आहे ते लोखंडी टोकाला मला काय करावं लागेल, हात द्यावा लागेल, आधार द्यावा लागेल, बरोबर आहे. तुम्ही नाही दिला तरी चालेल, तुम्ही करा का, तुम्ही असं लंब जमिनीशी लंब करणार आहे, मला असं व्हर्टिकल प्लेन आहे माझं, त्यामुळे असं करत असताना ही घसरत झाली, मला इथं हात द्यावा लागेल, बरोबर आहे. नंतर तुम्ही म्हणणार सर तुम्ही दोन हाताचा वापर करता की दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, बरोबर आहे. पण मला हे उभा फळ आहे, त्यामुळं मला आणि एक तळ हा सन्माई बरोबर आहे, बरोबर आहे. आता दुसरा भाग, कंपास करत असताना कंपासचा वापर करत असताना मुलं अशी करतात. आता हे काय कंस झाला का कंसा झाला काय समजत नाही, बरोबर आहे. हे चुकीचं होतंय रे बाळा, बरोबर आहे. हा काय आपण पावसाळ्यात गाडीचा वायपर फिरवत असा सारखा, मग काय करावं लागेल, कंपास एकदाच वापरायचं, बस एकदाच फिरवायचं, जास्त वेळा फिरवायचं नाही, बरोबर आहे. आता मला हा 7.5 सेंटीमीटर लांबीचा रेषा आपल्याला घ्यायचा पट्टीवर, कुठून मोजणार, बरोबर आहे, शून्यापासून मोजायचं. बाबा बरेच मुलं म्हणतात कुठून मोजा, एक पासून, कारण का आपल्याला माहितीये पाडे एक पासूनचो, पण शून्यापासून एक पर्यंत गेल्यानंतर एक सेंटीमीटर होणार आहे, म्हणून शून्यापासून मोजायचं. म्हणून शून्यावर कंपासचा पोलायपूर ठेवला. आता मी इंचात करतोय, कारण का सेंटीमीटर मध्ये केलं तर मला कंपास मोठं आणि आकृती लागलं, आणि हे इंचात आणि दुप्पट करतोय मी, तुम्ही दुप्पट काय नाही, 7.5 घ्यायचं, बरोबर आहे. ते 7.5 सेंटीमीटर मी अंतर मोजून घेतलं, बरोबर आहे. आता कंपास मध्ये बदल करायचा नाही, कंपास तुम्ही इथंच पकडायचं, त्या रेषेवर कंपासचं पोलाचे टोक ठेवा आणि या बाजूला एक कंस करा. एकदाच फिरवायचं कंपास, जास्त वेळ फिरवायचं नाही, एकदाच फिरवलं. आता उलट ठेवा कंपास, या बाजूला ठेवलं, या कंसावर कंपासचं पोलाचे टोक ठेवलं, बरोबर आहे, आणि या बाजूला कंस केला असा केला. आता हा माझा जो रेषाखंड आहे तो 7.5 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड झाला. कोणता, त्याचं नाव घेऊया त्याला, कोणता रेषाखंड आपण म्हणलंय ए बी, बरोबर आहे, ए बी. आता शक्यतो त्याचं मेजर इथं लिहिलं पाहिजे, 7.5 सेंटीमीटर हे लिहायचं. हे कशाला दुसरा कशाचाही वापर करायचा नाही, एक्सेप्ट पेन्सिल, पेन्सिल शिवाय कशाचाही वापर करायचा नाही. बरेचशी मुलं म्हणतात मग माप नेतो मी पेनानं, सर नाव देतो की पेनानं, त्याला काय होत नाही, भूमितीमध्ये नियम आहे, आकृतीला नाव सुद्धा पेन्सिलनं द्यायची, त्याची माप सुद्धा पेन्सिलनं आणि आकृती सुद्धा पेन्सिलनंच काढायची, बरोबर आहे. आता हा माझा रेषाखंड झाला. आता परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे, आता बायसेक्ट करायचा आहे, काय करूया, तर ए पॉइंटवर कंपासचं पोला देतो ठेवूया, मला इथं हात द्यावा लागेल, मला घसरेल इथून नाही तर. आता निम्म्यापेक्षा जास्त अंतर, काय निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, कारण का जर दोन कंस एकमेकांना छेदणारे काढायचे असतील तर हे अंतर निम्म्यापेक्षा जास्त पाहिजे. एक वरच्या बाजूला कंस करायचा आणि एक खालच्या बाजूला कंस करायचा. आता परपेंडिक्युलर बायसेक्टर थिअरम काय सांगतं, लंब दुभाजकाचं प्रमेय काय सांगतं, एव्हरी पॉइंट ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर इज ऍट इक्विडिस्टंट फ्रॉम दी एंड पॉइंट ऑफ द सेगमेंट. रेषाखंडा लंब रेषाखंडाच्या लंब दुभाजकावरचा प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावर असतो. दॅट्स वाय वी, त्यामुळं आपल्याला या दोन्ही कंपासच्या टोकातलं अंतर आता बदलायचं नाही. ज्या मापानं हे दोन कंस केलेले आहेत ते माप बदलायचं नाही. आता कंपासचं पोलाचं टोक कुठं ठेवायचं, तर बी बिंदूवर ठेवायचं आणि काढलेल्या कंसाला छेदणारे दोन कंस करायचे, काढलेल्या कंसाला छेदणारे दोन कंस करायचे. समजलं का, समजलं. आता हे काय करावं लागेल, तर या दोन पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जे आहे
ते पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कंपासचं पोलारिटी टोक आता कंपासचं पोलारिटी टोक इथं ठेवा बरोबर इथेही कंपासचं पोलारिटी टोक ठेवा छेदनबिंदूवर कंपासचं पोलारिटी टोक पेन्सिलचं नळी ठेवलं आता पहिलं काय ठेवायचं बरीच मुलं म्हणतात यातून जाणारी रेषा काढायची आता रेषा काढायची म्हणजे मुलं आपण पट्टी ठेवूया चुकीच आहे पहिलं काय ठेवा पेन्सिल ठेवा परत काय ठेवा पट्टी ठेवा आणि नजरेने काय करा तुम्ही एक बिंदू ऍडजस्ट करा बरोबर आणि यातून जाणारी एक रेषा काढा अशा पद्धतीने ही जी लाईन आहे हे एकदाच नाहीतर बरीच मुलं करतात असं करतात एकदाच रेषा आपल्याला पेन्सिलवर विश्वास पाहिजे आपल्यावर नसतो पण पेन्सिलवर तरी ठेवा बरोबर अशा पद्धतीने हा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला हा रेषाखंड दुभागला आहे बरोबर आहे ही बेसिक कन्स्ट्रक्शन आहे हे मूलभूत रचना आहे बघा येते लक्षात येते लक्षात आली आता याच्यानंतर कन्स्ट्रक्शन आपण राहिलं हे पुसूया त्रिकोण रचना हा मुद्दा सुरू होईल तुमचा या प्रकरणातला काय तर इथं टाईप वन दिलेला आहे प्रकार एक आता हा तुम्ही पुस्तकात दिलेला आहे तो आहे कसा दिला तरी चालेल बा मी तर लिहित नाही तर येऊ दोन बाजूंच्या लांबीची बेरीज दिली असता त्रिकोण काढ आता
सरळ असं म्हटलं आपण हे तुम्ही अगोदर लिहून घ्या तुम्ही कसं लिहायचं म्हणजे एकदा तुम्हाला लिहून दाखवलं की पुढच्या प्रकाराला मी काही लिहित बसणार नाही लिहिलं आता याच्यानंतर एक उसूल पुसतो हे तुम्ही लिहून ठेवणार आहे लिहिणार आपण ह्या टाइप वन मधलं प्रॅक्टिस एक 4.1 मधलं क्वेश्चन नंबर 1 आहे तो लिहूया कारण डायरेक्ट तुम्हाला डायरेक्ट ही जे ही रचना करून दाखवल्याशिवाय तुम्हाला या रचना समजणार नाही काय लिहिले कंट्रक्ट ट्रायंगल PQR त्रिकोण PQR असा काढा की इन विच QR इक्वल टू 4.2 सेंटीमीटर QR बरोबर 4.2 सेंटीमीटर अँगल Q इक्वल टू 40 डिग्री कोन Q हा 40 अंशाचा आहे अँड PQ प्लस PR इक्वल टू 8.5 सेंटीमीटर आणि PQ अधिक PR या दोन उरलेल्या बाजू आहेत पाया QR दिलेला आहे बाळांनो बरोबर काय काय दिलेलं आहे म्हणा ट्रायंगल PQR मी शॉर्ट मध्ये लिहितो QR जे आहे ते 4.2 सेंटीमीटर कोन Q जो आहे तो 40 अंशाचा दिलाय आणि दोन बाजू उरलेले आहेत PQ अधिक PR या दोन बाजूंच्या लांबीची बेरीज जी आहे 8.5 सेंटीमीटर आहे हे उदाहरण लिहून घ्या तुम्ही पहिले बरोबर आता बघा कोणतंही आपण कुठलंही एखादी इमारत जरी बांधकाम करायचं म्हटलं तर आपल्याला अगोदर त्याची डायग्राम करायला तयार लागते प्लॅन तयार करायला लागतो त्याचा बरोबर आहे तिथं सुद्धा आपल्याला प्लॅन तयार करायला लागेल त्याला अनालिटिकल डायग्राम असं संबोधलं जातं ते अनालिटिकल डायग्राम इथं काढूया आता याचा बेस जो आहे तो माप घ्यायची नाही प्रत्यक्ष परंतु ते कसं असेल हे आपल्याला पाहावं लागेल त्याचा पाया जो आहे तो पाया QR दिलेला आहे पाया कोणता दिलेला आहे दुसरा भाग हा किती दिलेला 4.2 सेंटीमीटरचा दिला 4.2 सेंटीमीटरचा क्यू बिंदू जवळचा अँगल दिलेला आहे तुम्हाला कितीचा दिलाय तर हा अँगल आहे तो 40 डिग्रीचा दिलेला आहे 40 अंशाचा दिलेला आहे आता उरलेल्या ज्या दोन बाजूंच्या लांबीची बेरीज आहे त्यामध्ये क्यू पॉइंट आलेला आहे बघा बरोबर म्हणून काय म्हणूया बघा PQ अधिक PR आपण त्याला नवीन नाव देऊया त्या Q बिंदू पासून त्याचं लांबी घ्यावी लागेल त्याला नाव म्हणूया QA बरोबर 8.5 सेंटीमीटर म्हणजे Q पासून A पर्यंत जो आहे तो 8.5 सेंटीमीटर घेतला आता यामध्ये किती बाजू आहे QA मध्ये किती बाजू आहे दोन बाजू आहे आपल्याला एक नवीन त्रिकोण मिळेल कुठला तर ए क्यू आर हा ए क्यू आर हा त्रिकोण मग आता ह्या क्यूए मध्ये ह्या क्यूए या रेषाखंडामध्ये दोन बाजू आलेले आहेत कोणती कोणती बाजू आलेली आहेत एक बाजू आली पी क्यू आणि दुसरी बाजू आलेली पी आर एक बाजू कोणती आहे पी क्यू आणि दुसरी बाजू कोणती आहे पी आर मग याचा अर्थ या क्यूएचं दोन भाग असं केलं पाहिजे क्यूए हा 8.5 आहे क्यूएचे असे दोन भाग केले पाहिजे किंवा त्या क्यूए वर पी बिंदू असा आला पाहिजे की पी क्यू आणि पी आर यांची बेरीज 8.5 आली पाहिजे बरोबर आहे मग आता इथं जर पी बिंदू अंदाजे घेऊन चालेल का इथं मी पी बिंदू घेतला चालेल का आता पी क्यू आणि पी आर ची बेरीज 8.5 येईल असं आहे का नाही मग याचा अर्थ पीए ची लांबी आणि ह्या पी आर ची लांबी समान आली पाहिजे पीए ची लांबी आणि पी आर ची लांबी समान आली पाहिजे त्यासाठी हा जो रेषाखंड ए आर आहे नवीन तयार झालेला रेषाखंड ए आर याचा लंब दुभाजक घ्यावा लागेल काय घ्यावं लागेल मला लंब दुभाजक का बरं आता बघा हे लंब दुभाजक घेतल्यानंतर मी तुम्हाला समजावून सांगतो ही लंब दुभाजक रेषा या घेतली कुणाची ए आर ची आता लंब दुभाजक रेषा घेतली तर इथं ही रेषा क्यूएला कुठेतरी छेदेल तो बिंदू असणार आहे पी पी आणि आर बिंदू जोडले तर तुमचा पी क्यू आर हा त्रिकोण तयार होतो हा त्रिकोण पी क्यू आर तयार तुम्ही मग आता तुम्ही मला प्रश्न विचारला पाहिजे सर
ह्या पी क्यू आणि पी आर ची बेरीज 8.5 च येईल कशा बरोबर बाळांनो त्या ए आर चा लंब परपेंडिक्युलर बायसेक्टर घेतलाय लंबद्वारे घेतलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे एव्हरी पॉइंट फ्रॉम द परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे लंबद्वारेकावरचा प्रत्येक बिंदू इज ऍट इक्विडिस्टल फ्रॉम द एंड पॉइंट्स ऑफ द सेगमेंट तो रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावर असतो म्हणजे पी बिंदू हा एल रेषेवर म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे कोणाचा एल हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे ए आर चा आहे त्याचे एल पॉइंट कोणते ए आणि आर म्हणजे ए पासून पी जेवढे अंतरावर आहे तेवढ्याच अंतरावर आर पासून पी बिंदू आहे म्हणजे हे दोन्ही समान आहे हे दोन्ही कसं आहे समान आहे बरोबर आहे मग आता मला सांगा पी क्यू आणि पी ए ची बेरीज ही जर 8.5 येत असेल तर पी क्यू आणि पी आर ची बेरीज सुद्धा किती असणार आहे 8.5 असणार लक्षात येते का ही कसली डायग्राम आहे माझी ही कसली डायग्राम आहे बरोबर कसली डायग्राम आहे त्याला एनालिटिकल दिसते हे जे आहे ते आता खाली लिहिलं तर दिसेल की नाही मला शंका आहे पण तू इथे लिहितो एनालिटिकल डायग्राम म्हणजे विश्लेषण आकृती काय आहे विश्लेषण आकृती आहे बरोबर आहे आता याच्या आधारे हे कच्ची काढली आता प्रत्यक्ष मोजमाप घेऊन आपण रचना करणार आहोत त्यासाठी मला हा बेस क्यूए घेण्यासाठी क्यू आर घेण्यासाठी मला एक लाईन जल काढावी लागेल काय करावी लागेल लाईन यल काढावी लागेल रेषा यल काढावी लागेल ही लाईन यल काढली आपण आता ह्या लाईन यल वर ह्या रेषा इथं यम म्हणूया बाळांनो इथं लाईन यल वर हा बेस घ्यायचा आपल्याला क्यू आर किती आहे 4.2 सेंटीमीटरचा आता तो पट्टीनं घ्यायचा नाही कशाच्या साहाय्याने घ्यायचा मला घेतला होता रेषाखंड तसा कशा साहाय्याने घेऊया कंपासच्या साहाय्याने कशा साहाय्याने कंपासच्या साहाय्याने किती घ्यायचा आहे 4.2 आता कंपासचा पुरा लिहितो या रेषेवर ठेवलं असा एक कंस केला परत उलट कंपासचा पुरा ठेवूया आणि असा एक कंस करूया हा तुमचा पाया धरा त्या त्रिकोणाचा कोणता तर पाया आहे तर किंवा आणि किती आहे तो 4.2 सेंटीमीटर लगेच माप सुद्धा लिहून टाकले आता अँगल घ्यायचा अँगल कितीचा क्यू पॉइंट जवळचा अँगल दिलाय ना कितीचा 40°. मग क्यू बिंदूवर कंपासचा कोना लिहितो ठेवूया सॉरी क्यू बिंदूवर कोनमापकाचा केंद्र बिंदू ठेवूया बरोबर ना आणि इथून मोजायला सुरुवात करूया शून्यापासून 0, 10, 20, 30, 40 राईट साईडला आर उजव्या बाजूला आर बिंदू म्हणून उजव्या बाजूकडून मोजतोय 0, 10, 20, 30, 40 इथं बिंदू बरोबर आहे आता यातून जाणारा एक बरा मोठा काय करूया बरोबर आहे किरण काढूया यातून जाणारा एक काय करूया बरा मोठा किरण काढूया पहिला पेन्सिल ठेवायची ना यातून जाणारा एक किरण काढ हा किरण काढला बरोबर आहे आणि इथं माप माप घेऊन टाकलं किती अंशाच 40°. दिसतंय ना 40°. आता त्याच्यावर ए पॉइंट घ्यायचा आहे क्यू ए अंतर दिलेलं आहे 8.5 सेंटीमीटर मग आता कंपास मध्ये 8.5 सेंटीमीटर अंतर घेऊया कंपास मध्ये अंतर किती घेतलं तर 8.5 क्यू पॉइंट वर कंपासचं कोना देतो ठेवूया आणि याला छेदणारा एक कंस करूया तो पॉइंट कुठला आला तुमचा बरोबर कुठला पॉइंट आला
हा ए पॉइंट आला बरोबर आहे आणि इथे लांबी किती आहे येऊन टाकूया 8.5 सेंटीमीटर 8.5 सेंटीमीटर आता काय करूया ए आणि आर हे दोन बिंदू एकमेकांना जोडूया आता बरेच मुलं चूक काय करतात की सर परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा कोणाचा आता इथं साधा भाग लक्षात घ्या एक किंवा हा जर त्रिकोण तयार झाला असेल तर या त्रिकोणाच्या दोन बाजूंची लांबी माहित आहे क्यू ए आणि क्यू आर ज्या दोन बाजूंची लांबी माहित आहे त्याचा लंब दुभाजक काढायचा नाही इन शॉर्ट मध्ये आपण वेळ व्हायचं जरा थोडस कुणाची लांबी माहित नाही ए आर ची लांबी माहित नाही आपल्याला किती आहे म्हणून ए आर चा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा कुणाचा ए आर चा बरेच मुलं काय करतात क्यू ए चा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढतात लंब दुभाजक काढतात ज्याची लांबी माहित नाही त्याचा काढायचा आर बिंदूवर संपाचं पोलार ठेवलं निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं उजव्या बाजूला एक कंस केला डाव्या बाजूला एक कंस केला आता मात्र अंतर बदलायचं नाही इक्वी डिस्टन्स असतो ना समान अंतरावर असतो समदूर असतो म्हणून आता काय करूया ए बिंदूवर संपाचं पोलार ठेवलं कुठे ठेवलं बघा ए बिंदूवर आणि काढलेल्या कंसाला छेदणारे दुसरे दोन कंस काय आता या दोन कंसाचा जो छेदन बिंदू आहे तो छेदन बिंदू हा हा कंपाच्या पोलाच्या टोकांना स्पष्ट करून घ्या आता यातून जाणारी एक रेषा काढावी लागेल यातून जाणारे काय करावे लागेल आपल्याला एक रेषा काढावी लागेल ही रेषा ह्या क्यू ए ला ज्या पॉइंट मध्ये छेदते तो पॉइंट तुमचा कोणता असणार आहे बरोबर आहे कोणता असणार आहे पी पॉइंट असणार आहे आता पी आणि आर एकमेकाला जोडा इथं परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेला आहे ते दाखवा बरोबर आहे म्हणजे हा त्रिकोण तुमचा पी क्यू आर हा त्रिकोण तयार होईल आता याच टाइप मधला प्रॅक्टिस सेट 4.1 मधला क्वेश्चन नंबर जो आहे तो क्वेश्चन नंबर 3 आपण सॉल्व करायचा आहे क्वेश्चन नंबर 3 बघा काय दिलेले कंस्ट्रक्ट ट्रायंगल एबीसी म्हणजे हा ट्रायंगल एबीसी दिलेला आहे आणि या ट्रायंगल एबीसी मध्ये बीसी दिलेले आहे तुम्हाला बीसी किती दिलाय तर 6.2 सेंटीमीटर 6.2 सेंटीमीटर अँगल एसीबी दिलेला आहे तुम्हाला अँगल एसीबी 50 अंशाचा आहे कोण एसीबी बरोबर 50 अंश आणि दोन बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे एबी अधिक एसी एबी अधिक एसी बरोबर किती दिलेला आहे 9.8 सेंटीमीटर 9.8 सेंटीमीटर आता हे विश्लेषक आकृती काढूया अनालिटिकल डायग्राम आता अनालिटिकल डायग्राम काढताना बघा बेस घेतला पाया बीसी घेऊया कितीचा दिलाय 6.2 सेंटीमीटरचा दिलाय आता अँगल देताना कुठल्या पॉइंटवरचा अँगल दिलाय कुठल्या पॉइंटवरचा सी पॉइंटवरचा किती डिग्रीचा आहे 50 अंशाचा म्हणजे सी बिंदू जवळच कोण करायला पाहिजे बी बिंदू जवळ करून चालणार नाही हा कोण कितीचा दिलेला आहे तुम्हाला
50 अंशाचा बरोबर आहे. आता इथं दोन बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे काय AB AC. आता अँगल कुठल्या पॉइंटवरचा दिलेला आहे C बरोबर आहे. आपण इथं करूया CX बरोबर किती दिलाय 9.8 सेंटीमीटर. हा x बिंदू घ्यावा लागेल. इथं CX घेतला कितीचा आहे 9.8 सेंटीमीटर. आता B आणि X बिंदू जोडा. चला आता बघूया विचारू प्रश्न. कोणाचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा, CX चा काढायचा का BX चा काढायचा? ज्याची लांबी माहित नाही त्याचा, ह्याची लांबी माहित नाही म्हणून BX चा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढ. आता तो कुठेतरी CX ला इंटरसेक्ट होईल, तो पॉइंट असेल तुमचा A. आता A आणि B पॉइंट काय करा एकमेकाला जोडा म्हणजे तुमचा ट्रायंगल ABC हा तयार होईल. कुठला ट्रायंगल तयार होईल? ABC. ही झाली आपली कसली एनालिटिकल डायग्राम. लिहायचं बरं का एनालिटिकल डायग्राम विश्लेषक आहोत, त्याच्याखाली हे पण द्यावं लागेल, त्याशिवाय मार्क्स नाही. ही एनालिटिकल डायग्राम असल्याशिवाय पक्की आकृती तपासली जात नाही म्हणून पहिले एनालिटिकल डायग्राम पाहिजे. आता पक्की आकृती काढूया आपण, प्रत्यक्ष मापन घेऊन आकृती काढूया. काय करावं लागेल त्यासाठी? बरोबर आहे, काय करावं लागेल? तर एक लाईन एल काढूया. लाईन एल काढली, लाईन एल वर बेस घेऊया. बेस कोणता? बेस बीसी, पाया बीसी घेऊया. किती आहे तो? बरोबर आहे 6.2 सेंटीमीटर. मी मोजून अंतर घेतलेलं आहे. ते 6.2 सेंटीमीटर च अंतर घेतलं. बरोबर आहे. आता सी पॉइंट जवळचा अँगल आहे तो काढूया. सी पॉइंट जवळचा अँगल सी बिंदू जवळचा कोण आहे तो किती अंशाचा आहे? सी बिंदू जवळचा कोण बरोबर आहे किती? 50 अंशाचा. बघा सी बिंदू जवळचा कोण घेतला. आता मोजताना कुठल्या बाजूने मोजलं पाहिजे बघा. सांगा माझा बी पॉइंट आहे तो लेफ्ट लाईन म्हणजे डाव्या बाजूने 0, 10, 20, 30, 40 आणि तिथं 50 आला. बरोबर आहे. आता यातून जाणारा काय करावा लागेल? रे करावा लागेल. आता ह्या रे वर इथं मेजर घेऊन टाका. किती आहे? 50 अंशाचा. त्या किरणावर मला 9.8 सेंटीमीटर लांबीचा कंस काढायचा. तर अंतर खूप जास्त आहे बाळा, कंपास मध्ये बसणं सुद्धा कठीणच आहे. सेंटीमीटर अंतर घेतलं. आता कंपास कोणा टोक सी पॉइंट वर ठेवलं आणि याला कंस केला. हे डिस्टन्स किती आहे? बरोबर आहे. किती आहे? 9.8. तो पॉइंट कुठला घेतला आपण त्याला नाव दिले एक्स.
बरोबर आहे, हे किती आहे 9.8 सेंटीमीटर बरोबर आहे. आता काय करूया, बी आणि एक्स पॉइंट एकमेकाशी जोडूया. चला ठीक आहे. आता याचं माहित नाही अंतर आपल्याला कोणाचं, तर बी एक्स, बी एक्स चा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढूया. BX चा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढण्यासाठी बी पॉइंट वर कंपासचं पोलारी टोक ठेवलं, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं. आता हे कंस आत येता का म्हणजे जरा लांब गेले बाहेर ते चालते. एक उजव्या बाजूला कंस करा, दुसरा डाव्या बाजूला कंस करा. पहिले कंस मोठे काढायचे, आता काय दुसरे कंस लहान काढले तरी चालतात. आता एक्स बिंदूवर कंपासचं पोलारी टोक ठेवलं, अंतर न बदलता आणि पहिल्या काढलेल्या कंसांना छेदणारे काय केले, दोन कंस केले अशा पद्धतीने बरोबर आहे. आता या दोन कंसाच्या छेदन बिंदूतून जाणारे आपल्याला रेषा काढायचे. खर तर पट्टी आता पुरणार नाही बाळांनो, दोन कंसाच्या छेदन बिंदूतून जाणारे काय करायचे तुम्हाला, एक रेषा काढायची. चला ठीक आहे, थोडस पट्टी अपुरी आहे, रेषा काढा. जिथं छेदेल तो बिंदू तुमचा कुठला असणार आहे, इथं हा बिंदू कुठला असणार आहे, ए पॉइंट असणार आहे. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. आता ए आणि बी पॉइंट काय करा, एकमेकाशी जोडा, म्हणजे तुमचा ट्रायंगल ए बी सी हा तयार होईल. ए बी सी हा त्रिकोण तयार होईल. अशा पद्धतीने तुम्ही त्या कन्स्ट्रक्शन करू शकता बरोबर आहे. आता ह्या दोन रचनेनंतर याच टाईपच्या प्रॅक्टिस सेट 4.1 सराव संचय 4.1 मध्ये दुसरी रचना आहे, ती दुसरी रचना तुम्ही करायची. त्याचबरोबर प्रॉब्लेम सेटमध्ये जर गेला तुम्ही तर प्रश्न संचामध्ये पहिली रचना आहे, ती पहिली रचना तुम्ही करायची. कुठली पहिली रचना, 4.1 मधली दुसरी आणि प्रश्न संचातली पहिली, त्या दोन रचना तुम्ही याच्यानंतर लगेच ताबडतोब करा अशी अपेक्षा आहे. आजच्यासाठी आपण धन्यवाद मानूया. पुन्हा सांगतो, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुम्हाला जर हे आवडली, व्हिडिओ आवडला, तर तुम्ही ह्याची लिंक तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना शेअर करा. आजच्यासाठी धन्यवाद. हॅव अ गुड डे.